नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी झणझणीत असं चिकन रसा बनवणार आहे तर व्हिडिओज नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बेलायकन देखील प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अडीच चमचा भरून मी इथे धना पावडर टाकते धना पावडरमुळे चिकनला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी इथे अडीच चमचा टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर मसाले व्यवस्थित आपल्याला चिकनला चवळून घ्यायचे आहेत मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मसाले मी व्यवस्थित चिकनला लावून घेतले आहेत तर चिकन शिजवण्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे तर तो टोपामध्ये आपण दीड पई तेल टाकून घेऊया आता तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक चमचा भरून ठेचलेला लसूण टाकते तर लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी इथे मिडियम ठेवलेली आहे आणि लसूण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं मी लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेला आहे लसूणचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया तर सगळं चिकन मी टाकून घेतलं आहे एकदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे लसूण आपला व्यवस्थित चिकनला लागला पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते इथे मी टोपावर एक झाकण ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर चिकनला त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण चिकनमध्ये पाणी टाकणार नाही आहे वरती प्लेटवरती जे पाणी ठेवलं आहे ते गरम झाल्यानंतर मी चिकनमध्ये टाकून घेणार आहे आता पाणी गरम झालेलं आहे तर मी ते चिकनमध्ये टाकून घेते आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि चिकन व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता झाकण ठेवून आपल्याला चिकन पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनमधलं पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे आणि चिकनसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता रशासाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेत चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आता हा मसाला आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर कांदा लवकर परतला जावा म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते तर कांद्याचा थोडा रंग चेंज होईपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया तर आता कांद्याचा कलर आपलं थोडंसं चेंज झालेला आहे तर कलर चेंज झाल्यानंतर मी त्या अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकते जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मी ते कोथिंबीर टाकते कोथंबीर पण आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे तर कोथंबीर मस्त आपण परतून घेतलेली आहे तर हा मसाला, ता मसाला प्लेट ता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर खोबरं टाकल्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामुळे आपलं खोबरं व्यवस्थित आणि पटकन भाजलं जाईल खोबरे प्लेट तर खोबरंसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर आता मसाला पण मी बारीक असा वाटून घेतलेला आहे तर असा बनवण्यासाठी मी एका टोपामध्ये दोन पळी तेल टाकून घेते आता तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा मी इथे हळद टाकली आहे त्याच्यानंतर एक चमचा चिकन मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि चार चमचे घरचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया मसाले परतल्यानंतर लगेच आपल्याला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे तर आता वाटलेला मसाला टाकल्यानंतर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सुके मसाले आणि वाटलेला मसाला मस्त असा एकजीव होईल आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा मसाला सतत परतत राहायचा आहे खाली लागून द्यायचं नाही आहे म्हणजे मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटेल तर आता मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे लगेच आपण चिकन टाकून घेऊया आता चिकन टाकल्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे आपला जो मसाला आहे मसाला आणि त्यातलं पाणी वेगळं होत नाही आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया चिकन शिजवताना पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटं व्यवस्थित आपल्याला रस्साला उकळी येऊन द्यायचे इथे घ्यासची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे आणि तुम्ही बघू शकता रसायला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा खूप मस्त आलेली आहे आता गॅस मी इथे बंद केलेला आहे मस्त झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे तर तुम्ही पण असा झणझणीत रस्सा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू